आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी पण तो नालायक माणूस ना आता मस बोलेल पण आईने वेळी तो रंग बदलणारच. म्हणजे सुधा मॅडमला जरी खात्री असली ना तरी मला या गोष्टीची जरा काळजी वाटते. करेक्ट आहे तुझं, पण मला असं वाटतं की आपण आता हा चान्स घेण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. हे बघ, तो म्हणतोय ना की त्याचं चिनूवर खूप प्रेम आहे. म्हणजे त्याचं प्रेम आहे याचा अर्थ काय? तो ही जी काय फालतूगिरी करतोय, ही जी काय लपवा छपवी करतोय, ही का करतोय? चिनूसाठी, चिनूच्या काळजीपोटी, राईट? आणि मलाही फील झालंय ते. याची बघू काय होतं ते. मम्मा तू बोल लॉयरशी आणि त्या रिलीज डीड बद्दल सुद्धा बोल, सो दॅट चिनूची सेफ्टी आपल्या हातात राहील. आधी आता मी हॉस्पिटल मधून घरी आले ना, आता तुझी बाकीची सगळी कामं बाजूला ठेव आणि पहिले प्रॉपर्टी ट्रान्सफर करून घे. अनु मला मुळात हे कळत नाहीये की प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू एवढ्या मनावर का घेतल्यास? मी काय प्रॉपर्टीसाठी लग्न केलंय का तुझ्याशी? मला नको या प्रॉपर्टी वगैरे. आणि मुळात मला हे कळत नाही अचानक हा विषय आला कुठनं, हा हट्टक का धरलायस ते तरी सांग मला. पण मी हे तुला विचारत नाहीये, करायला सांगतेय. आणि विसरलास का हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रॉमिस केलंय ना मला? नाही विसरलो, पण प्रश्न तोच आहे ना, मला सारखं सारखं जो पडतो अनु. सूप घ्यायच्या आधी औषध घ्यायचे, मग फक्त जरा पाणी द्या ना. लॉयरशी बोललीस का मामा? नाही अजून, म्हणजे मी फोन केला होता 2-3 पण उचलला नाही त्याने. नाही, लवकरात लवकर ही सगळी प्रोसेस पूर्ण कर, कारण प्रॉपर्टी ट्रान्सफरचे पेपर्स जर मला दिसले नाही तर मी हे सगळं औषध घेणं, खाणं पिणं सगळं बंद करून टाके ना. अनु हा काय हट्ट चालवलायस तू? हा ते प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं वगैरे मला नको आहे सगळं, सांगतोय ना मी तुला. पण मला हवंय ना ते. हे बघ, तू अशी हायपर होऊ नकोस, मी वकिलाला फोन लावते आणि बोलून घेते त्यांच्याशी. हट्ट का करते अनु? काहीतरी कारण असेल नक्कीच.